हाय फ्रेंड, कसे आहात? सगळे मजेत ना? आणि आता मी आवरत होते, थोडं बाहेर जायचं होतं आम्हाला. आवरून झालेलं आहे माझं आणि आम्ही निघत आहोत आता. मला मार्केटला जायचं आहे, दळण आणायचं आहे आणि खूप कामावरती पण जायचं आहे, कारण कामावरती म्हणजे माझ्या घराचं बांधकाम चालू आहे, तिथे पाहण्यासाठी जायचं आहे. आणि चहाचा पण टाईम झाला आहे, माझे हस्बंड चहा बनवत आहेत कारण मी आवरत होते थोडा चहा घ्यायला. चहा झालेला आहे. या फायनली आम्ही निघालोय. माझे मिस्टर रेवाला घेऊन खाली गेले. रेवा आणि तिचे पप्पा पार्किंगला जाऊन उभं राहिलेले आहेत आणि मी जात होते आता. आणि मी पाणी बॉटल सोबतच घेऊन जाते, जेणेकरून काय होतं तिला खूप ताण लागते, मग ती पाणी म्हणते ना. आणि सध्या शॉप बंद आहे, लॉकडाऊन आहे, त्यामुळे पण शनिवार आणि रविवार बंद असतं, त्यामुळं थोडंसं घरूनच पाणी घेऊन जाते. आणि मास्क सॅनिटायझरसुद्धा वापरणं गरजेचं आहे. आणि मी खाली आली आहे पार्किंगला. रेवा आणि तिचे पप्पा वाट बघत आहेत, थांबले आहेत, स्कूटी काढत आहेत. मी दळण पण घेतले, तुम्हाला म्हटल्याप्रकारे दळण पण आणायचं होतं. गहू ज्वारी सगळंच घेतलं जाताना ठेवून देणार गिरणीमध्ये. आमची स्कूटी निघाली, पुढं काढता येते पार्किंगमधून बाहेर. दळण तसं 2 दिवसाचं होतं माझं, पण कसं होतं ऐन वेळेला आणायचं म्हटलं तर खूप परेशानी होते, प्रॉब्लेम होते, त्यामुळं दळण आधीच आणून घेतलं ना की बरं पडतं. आणि रेवा स्कूटीवर बसली होती कारण तिच्या पप्पाला फोन आला आणि तिच्या पप्पाचं काम होतं, मग ते बाहेर गेले. कामाचा फोन आल्यामुळे त्यांना जावं लागलं, म्हणून आम्ही ते म्हणले थांबा पार्किंग, म्हणून आम्ही वाटपात थांबलो होतो. खूप वारं सुटलं होतं आणि खूप वारं येत असल्यामुळे आम्ही थांबलो तिथेच पार्किंगला, कारण ते गेले होते बाहेर. बाहेर रेवा पण तिथे रेवाचा हेअर बँड आणि हेअर सगळे उडत होते आणि त्यांची वाट पाहत होते. स्कूटी येत आहे आमची आणि दळण पण आणायचं होतं आणि थोडंसं मार्केटला पण जायचं होतं. आले फायनली, आता निघणार आहोत आम्ही. आणि आम्ही निघालो. थोडं पाऊस झालं, थोडंच नाही खूप पाऊस झालं. तुम्ही बघू शकता मागे कसं साचले पाणी, त्यामुळं थोडंसं चिखल वगैरे झालं. आणि आम्ही पूर्ण रोडवर नाही गेलो, मागे झालं. आम्ही दळण दुपारची ते बंदच ठेवतात म्हणा. मग आम्ही त्या मामा होते पुढं समोर, त्यांना दिलेत होते माझे मिस्टर. आणि मला पाणीपुरी खायची खूप इच्छा होत होती, आम्ही फायनली पाणीपुरी खाण्यासाठी गेलो. पाणीपुरी सगळ्यांचीच फेवरेट असते. या पाणीपुरी खायला. आणि आम्ही पाणीपुरी खाऊन निघालो. आमच्या घराकडे जात होतो काम पाहण्यासाठी. आम्ही बोर टाकली आहे ना, तर त्यासाठी जात होतो, कारण बोरची मोटर टाकायची होती. त्यासाठी आम्ही घरी जात होतो आमच्या नवीन बांधकामावर. आणि तुम्हाला एक मला दाखवायचं आमच्या इकडं सुंदर तळं आहे. हे पा ते तळं. पाणी खूप कमी असतं म्हणा त्याला, पण आता सध्या खूप पाऊस झाल्यामुळं खूप भरपूर भरलं आहे ते. आणि याच्यावरती मी स्पेशल व्हिडिओ करणार आहे, पण ते मी पावसात करणार आहे. पाऊस चालू झाला झाला. आणि आमच्या नागोबाचं मंदिर आहे, नागोबाची जत्रा भरते तसं. कोरोनामुळे तर नाही भरली, पण जेव्हा भरेल ना तर मी त्याच्यावरती व्हिडिओ नक्की करेल. आणि कोरोनाच्या याच्यामध्ये सगळेच पर्यटन स्थळ किंवा देवस्थान सगळंच बंद आहे. फायनली आम्ही घरासमोर आलो. हे पहा पावसामुळं कसं झालं आहे आणि बोर टाकल्यामुळं पण थोडासा चिखल वगैरे झाला आहे. आमची बोर दिसत असेल तुम्हाला समोरच, विटा ठेवल्यात त्याच्यावरती. हे घर बघा आमचं. सध्या विंडो वगैरे लावायचे राहिले आणि ही बोर इथे टाकली आम्ही सध्या. आणि आमची हॉलची पी ओ पी, आतमध्ये जाता येत नव्हतं कारण पी ओ पीसाठी त्यांनी सेटअप केला होता सगळा. आणि हॉलची पी ओ पी होत आहे. आणि बाहेर पहा कसं झालं आहे सगळं. आणि आता आम्ही तिथून निघालो आहे आमच्या बांधकामावरून. आता आम्ही जातो आहे मच्छी मार्केटला. हे पहा मच्छी मार्केटमध्ये आलो. आणि वेदाला खूप फिश आवडते,
आणि जी आम्ही फिश घेत आहोत ना तिला चिलाफी म्हणते. तुम्हाला आवडते का नाही मासा खायला? आम्ही मास आमच्या इथं सगळ्यात जास्त म्हणजे रेवालाच आवडतो. हे पहा ते स्वच्छ करून देत होते. चिलापी घेत होतो तुम्ही पाहू शकता. आणि मी जरी नाव नाही सांगितलं असतं तरी तुम्हाला कळलं असतं कारण फिशचे फॅन खूप आहेत. फिश भरपूर जणांना आवडते. रेवाची गडबड चाललेली. मम्मा ते काय करतायत? मम्मा तिचं चाललेलं आणि त्यांनी मासा दिला आम्हाला स्वच्छ करून. आणि वेदांनी रेवानी मासा हातात घेतला आणि आता मी निघालो घरी जाण्यासाठी. वेदा बसत आहे आणि आता घरी गेले की फिश फ्राय करायचं आहे आम्हाला. आम्ही आता आलो फायनली घरी आणि आताच मी फ्रेश वगैरे झाले ही रेवा आणि बसलो. तुम्हाला व्हिडिओ पाहून कसा वाटला हे नक्की सांगा. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि असंच आणि मी थोडं रिलॅक्स झाले आणि फिश केली. आता फिश फ्राय केलं आहे मी. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.